www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel and to get alerts, press bell icon. आपल्याला पाहायला मिळतात. परत येतात विकास राईट अमोर द विकेट. ओ नक्कीच कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलेला आवाज विलास मामतरांच्या कानापर्यंत गेला नाही असं होणारच नाही. फलंदाज बाद संदेश साधुनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. यशस ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर श्री संतोष शेट आउटी मेजर यांची बळीची. या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलकावर धाव आहे त्या 27 आणि फलंदाज क्रमांक बाद होतोय तो पाचवा फलंदाज बाद होतोय. अभिजित दुधेला बहुतेक असं वाटलं असेल की मॅच संपल्यानंतर लगेच मॅच चालू झाली नाही, मध्ये 5-5, 10-10 मिनिटाची गेली त्यामुळे थोडस नक्की दुसरं होतोय. ओहो हा चेंडू हवेत आणि अभिजित दुधे बाद. अभिजित दुधे ही बाद. मोठा धक्का संदेश साधुनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. यशस ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर श्री संतोष शेट आउटी मेजर यांची बळीची. मला पण पाहिलं की काल मॅच पहिली मॅच संपून खेळाडू बाहेर यायच्याऐवजी दुसऱ्या मॅचचे फिल्डिंगचे प्लेअर आतमध्ये जात होते म्हणून काल वेळेत काम झालं. आज थोडं जरा रिलॅक्स काम सुरू आहे. हा सामना हरलेला सांगायला सुद्धा हॅट्रिक चान्स वरती आहे विकास. एका चेंडूवर त्यानं बाद केलं सुनीलला, एका माफ करा सुनील आत्मही खेळतोय, सचिनला बाद केलं त्यानंतर अभिजितला. ओ हो प्रचंड मोठा अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. वल्लभ काने लेग बिफोर विकेट, विकेट हॅट्रिक. थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. यशस ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर श्री संतोष शेट आउटी मेजर यांची बळीची. काय बॉलिंग केली पहा संदीप, त्या ठिकाणी माफ करा विकासनं एक सुंदर प्रकारची बॉलिंग करताना सलग 3 फलंदाज बाद करत एक अवघड सामना आपल्या संघासाठी त्यानं सोपा केलाय. जिंकणारा संघ थेट सुपर 6 मध्ये जाईल. पराभूत संघाला परत एक मॅच खेळावी लागणार आहे सुपर 6 मध्ये जाण्यासाठी. मोठा फटका गणेश बुरडे चेंडू खाली आणि याचबरोबर ऋषी आउटी बाद. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. यशस ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर श्री संतोष शेट आउटी मेजर यांची चार चेंडू आणि 7 धावा. वेल प्लेड ऋषी आउटी सर.